आणखी अशीच एक बातमी समोर येते. संभाजीनगर मधून सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर करमाड पोलीस ठाण्यामध्ये या महिलेविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी वंदना म्हस्के नावाची ही महिला गोरगरिबांकडून पैसे उकळत होती. संबंधित महिला बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष असल्याचं सुद्धा लेटर हेड वापरून शासनाच्या योजनांची माहिती मागवत असल्याची सध्याची माहिती आहे. दरम्यान महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर वंदना म्हस्के विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बच्चूकडून संदर्भातली महत्वाची बातमी, बच्चूकडू आणि अधिकारी यांची गरमागरमी नेहमीच सध्या पाहायला मिळत असते आणि अशातच आता साताऱ्यामध्ये दिव्यांगांना उत्पन्नाचा दाखला मागत असल्याच्या कारणावरून त्यांनी तहसीलदाराला चांगलेच खडे बोल सुनावले. दरम्यान कार्यालय फोडण्याचा इशारा सुद्धा यावेळी बच्चूकडू यांनी तहसीलदाराला दिला. दर वर्षी मागायचा नाही, मागितला तर मी सगळं ऑफिस तोडफोड करेन. शासन निर्णय मी त्या चळवळीत 20 वर्ष काम करतोय, असा कुठलाही शासन निर्णय नाहीये. मी सरळ सर्क्युलर काढा, कधी मागायची गरज नाही. दरवर्षी उत्पन्न दाखला मागायची गरज नाही आणि 25 वर्षाच्या वर मुलं जरी असले तरी त्यांना पगार चालू ठेवता येतं. शासन निर्णय पाठवतो मी तुम्हाला.